सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार गुन्हेगाराला पद्धतशीरपणे अटक केली. गुन्हेगार लक्झरी कार मध्ये शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पारडी उड्डाण पुलाचा एक भाग कोसळल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्लीच्या वतीनं उच्चस्तरीय कमिटी गठन करण्यात आली आहे. ही कमिटी झालेल्या घटनेची चौकशी करून रिपोर्ट सादर करेल. गोंदियातील एका तरुणाने विवाहित असूनही नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुलीशी प्रेम विवाह करून तिच्यावर अत्याचार करत राहिला. पीडित 21 वर्षीय मुलीने या घटनेची तक्रार नंदनवन पोलिसांकडे केली. गुन्हे शाखेच्या पथकाने ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला अटक केली. या टोळीमध्ये ऑटो चालकही सहभागी होता. घराघरातून संकलित करण्यात येणारा कचरा ट्रान्सफर स्टेशनवर काही काळ तसाच पडून राहिल्याने त्याचा दुर्गंध सुटतो, ज्यामुळे परिसरातील लोकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने ठराविक वेळेत विल्हेवाट लावण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी कचरा संकलन कंपनी व अधिकाऱ्यांना दिले. एक दिवस आधी राज्य सरकारने रेस्टॉरंट, भोजनालय आणि इतर आस्थापनांची वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवण्याच्या सूचना जारी केल्या. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे 26 ते 30 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिकातर्फे साखळी उपोषण करण्यात आले. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करते आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व उपासिकांना, बालबालिकांना, यांना सगळ्यांना जय भीम करते. आणि गेल्या 3 महिन्यापासून सतत उपोषण, साकडी मोर्चा, भव्य मोर्चा हे सगळं चालू आहे. हे शासन फक्त आमची अंत पाहत आहे की हे कुठपर्यंत लढू शकतात, परंतु या पुढचा आमचा जो निर्णय राहील नाही हटला तर पेटवल्याशिवाय राहणार नाही. कारण या बाबासाहेबांच्या संविधानामुळं आज सगळं प्रशासन चालते आहे. शपथ घ्यायच्या वेळेस तुम्ही भारतीय संविधानाची शपथ घेता आणि त्यानंतर असं विद्रुतकरण करता हे खपून घेणार नाही. कारण हे श्री भीम सैनिक आहे. कृती समितीने हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे यांचा आम्ही कधी विलखन होऊ देणार नाही. हे शासनाने नोंद करून घ्यावी आणि यानंतर आम्ही भयानक कृत्य करण्याचा सुद्धा आम्ही वेळ पडली तर आम्ही जीव सुद्धा देऊ. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत होणारी सततची वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, त्यामुळे ही दरवाढ शासनाने तात्काळ मागे घ्यावी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य व गरीब घरातील गृहिणींनी केली आहे. मी रोहिणी सुरेशराव बोंद्रे माळा कॉलनीमधून बोलते आणि मला माझा टेलरिंगचा बिझनेस आहे आणि त्या कोरोनाच्या काळामुळे मला माझ्या बिझनेसवर खूप परिणाम झालेला आहे. मागल्या वर्षी आम्ही कोरोनामुळे दिवाळी साजरी करू शकलो नाही आणि यावर्षी तर महागाईमुळे पण करू शकत नाही, कारण तेल, साखर, बाकी डाळी वगैरे सगळ्या बऱ्याचशा वस्तूंवर खूप महागाई आल्यामुळे काही साजरी करू शकणार नाही. आणि ह्या कोरोनाच्या याच्यामुळे पण आमच्यावर खूप परिणाम झालेला आहे आणि धंद्या पाण्यामुळे पण परिणाम झालेला आहे. महागाई कमी करून गृहिणींना शासनाने दिलासा द्यावा अशी माझी विनंती आहे. नागपूरचा दिवस आज हत्येच्या घटनेने उजाडला. 5 पावली पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी 9 दरम्यान गोल्डी शंभरकर नावाच्या युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली असून या प्रकरणी 4 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. 5 पावली पोलीस स्टेशन अंतर्गत आज भोजेश्वर गोल्डी शंभरकर नामक 24 युवकची हत्या झालेली आहे आणि ते हत्या चाकूने छातीवर, पोटवर आणि चेहऱ्यावर वार करून झालेली आहे. त्यामध्ये 4 आरोपी आहे ज्यांचे नाव आहे
जे शारिक खान आहे, जहांगीर खान आहे, फैयाद आहे आणि नियाज आहे, आणि जे आज सकाळी 9:30 ही घटना झालेली आहे. आरोपी आतापर्यंत अटक झालेले नाही आहे, पण त्यांचा शोध चालू आहे. घटनेचा जे कारण आहे ते आतापर्यंत समजला नाही आहे, पण असं आहे की ते दोनही आरोपी आणि मृतक ते मित्र होते, आणि ते जे आरोपी आहे ते मृतकचे घरमधून आला होता, आणि ते सोबत ते घटनास्थळावर गेले होते. आरोपी जे आहे ते जे मुख्य आरोपी आहे जे जहांगीर खान आहे, त्यांच्यावर 324 गुन्हे आहे. 2018 ते आखरीचा गुन्हा आहे, आणि जे मृतक आहे त्यांच्यावर 307 एक गुन्हा 2018 आहे, आणि त्यानंतर 399 दोन गुन्हे आहे आणि आर्मसाईडचे गुन्हे आहे. सर, हा वाद कशावरून झाला? ते आतापर्यंत समजला नाही आहे. ज्यावेळी आरोपी अटक होणार आहे त्यांच्यातून ते समजणार आहे. प्रथमदर्शी असं वाटत आहे की ते काही जुना वाद आहे, कारण की हे हत्या सकाळी झालेली आहे. ते हत्या असं नाही वाटत आहे की ते स्पॉन्टेनियस कारणावरून झालेली आहे, असं वाटत नाही आहे. ते प्लॅनिंग करून झालेली आहे असं वाटत आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वाढत्या महागाई विरोधात महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली असून हे महागाई वाढवणारे सरकार आहे असे म्हणत केंद्र सरकारचा निषेध केला. तर महागाई अख्ख्या देशाचीच वाढलेली आहे. महागाईच वाढवणारे सरकारच केंद्र सरकारमध्ये आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय, डिझेल काय आणि पेट्रोल काय, सगळंच काही वाढत आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे, आणि अच्छे दिन आणणारे लोक महागाई जे दिन आणत आहेत त्याच्यावर मी काय बोललो. सिलेंडर, डिझेल, तेल, म्हणजे सिलेंडरचे भाव याच्यासाठी वाढलेले आहेत कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलचे भाव याच्यासाठी वाढलेले आहेत कारण तुमच्या आरोग्य व्यवस्थित राहावं. डिझेल पेट्रोलचे भाव याच्यासाठी वाढलेले आहेत की कोविड आहे, तुम्ही बाहेर जाऊ नये, असं एक्सप्लेनेशन जर केंद्र सरकारचं असेल तर मग यांना वेगळ्या प्रकारे उत्तर द्यावं लागेल. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवारांचं धोरण असून महाज्योती संस्था विद्यार्थ्यांच्या तोंडाला पान पुरण्यास काम करते असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांवर केला. अतिसन्माननीय मंत्री वडेट्टीवार ओबीसी व भटके विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली स्वतःची छागिरी समजून मनमानी कारभार करतायत. महाज्योती संस्थेचा बट्ट्या बोळ व हस या प्रस्थापिताच्या सरकारने केलेला आहे. बड्या बड्या बाता आणि धोरण खाते लाता अशी वड्डेटीवारांची गत झाली आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं धाकवत आणि परत त्यांच्याच गळ्यावरती सुरा फिरवायचं हे वड्डेटीवार साहेबांचं धोरण राहिलेलं आहे. MPSC व UPSC विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीनं परीक्षा घेतली. यातील प्राप्त पात्र विद्यार्थ्यांना
निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्थेनं याला स्पष्टपणे नकार दिलाय. मुंबईतील वसई विरार मध्ये फेरीवाल्यांनी ग्राहकांच्या तोंडाचा घास कडू करण्याचा प्रकार लावला आहे. फेरीवाले विकत असलेल्या जिन्नस वस्तू भाजीपाला फळे यांच्या मापात पाप करत आहेत. खुल्याम वजन काटत फेरफार करून ग्राहकांना कमी वजनाच्या वस्तू विकत आहेत. बीड जिल्ह्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यात ऊस तोडीसाठी मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एक महिन्याच्या लहान बाळाचा जीव गेला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. तृतीयपंथी विजयगुरु यांनी नाशिक येथील सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मागील वर्षापेक्षा यंदा छबीना खूप चांगला झाल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या नंतर आमच्या 2 वर्षानंतर सप्तशृंगी गडावर छबीना झाला. गेल्या वर्षी पण झाला होता, या वर्षी पण झाला, पण तेवढ्या उत्सवात या वर्षी जास्त उत्सवात झाला. ज्याप्रमाणे आम्ही मानलं पण नव्हतं त्याप्रमाणे लोकांचा प्रतिसाद नव्हता, देवस्थानाचं पण व्यवस्थित होतं, तिथं व्यवस्थित झाला छबीना. दोन्ही टायमाच्या छबीना निघाल्या. आमची लिंबची पूजा असते, लिंबची पूजा झाली देवीच्या, सगळं व्यवस्थित झालं. खामगाव तालुक्यातील आसा या गावातील संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अनिकेत पाटील राहणार आसा, वार्ड क्रमांक 2 मध्ये राहतो. आमच्या गावामधील वार्ड क्रमांक 2 मध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे रोडवर पाणी साचत आहे. रोडवर साचलेल्या पाण्यामुळे डास असे डासमुळे डास फैलत आहेत, त्यामुळे डासांमुळे खूप मोठ्या अशा बिमाऱ्या डेंग्यू मलेरियासारख्या बिमाऱ्या आजार वाढत आहेत. त्यामुळे खूप मोठे आजार असे बिमाऱ्या होत आहेत आणि आम्हाला जाता येताना खूप मोठी अशी तकलीफ इथे होत आहे, खूप मोठा त्रास होत आहे. जाताना येताना घरच्या बाया जेव्हा पाणी भरत असतात तेव्हा या जाताना येताना त्यांना पाण्यातूनच जाणं येणं करावं लागत आहे. नळ येत नाही, खूप मोठी अशी समस्या आहे. मुंबई येथील 102 रॅपिड ऍक्शन फोर्स बटालियनने बुलढाणा शहरातून रूट मार्च करत शहराची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केंद्राच्या अतिशीघ्र कृती दलामार्फत ही पाहणी वर्षातून 2 वेळा करण्यात येते. ये रॅपिड ऍक्शन फोर्स 102 आरएफटी फोर्स है, इसमें हम जो भी हाइपर सेंसिटिव डिस्ट्रिक्ट है उसमें साल में 2 बार हम थर्मेक्स एक्सरसाइज एक रिहर्सल करते हैं ड्यूटी के लिए. कभी भी हमें जब यहाँ पे रिक्वायरमेंट हो, टर्मिनल कोई इश्यू होता है या कोई क्राउड कंट्रोल की लैंड ऑर्डर का कोई इशू आते हैं तो हम जब यहाँ डिप्लॉयड हैं तो हम कैसे इन चीज़ों को अच्छी तरह से इफेक्टिवली टैकल कर सकें और सही काम सही समय पर कर सकें. इसलिए जो इस साल में 2 बार कम से कम आते हैं मुंबई से यहाँ आई और हमने यहाँ पर सारे एरिए को देखा, लोगों से मिला, समझा, रूट देखा और क्या यहाँ पर टोपोग्राफी क्या है, जियोग्राफी क्या है, ये सारा कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. अशा सर्व वीरांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला. आज गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात आज पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस विभागात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज 21 ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. वर्षभरामध्ये ज्या पोलीस अधिकारी अंमलदार यांनी कर्तव्यावर आपल्या प्राणांची आहुती दिली त्या शहीद पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना श्रद्धांजली देण्यासाठी आज इथे प्रत्येक वर्षी 21 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयाला आम्ही जमतो. आजसुद्धा औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयामध्ये शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक नागरिक, लोकप्रतिनिधी, सर्व पोलीस अधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मला सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी प्रसंगी आपल्या जीवाची पण आहुती देतात,
तर त्यांना त्यांच्या कामकाज करत असताना त्यांना योग्य तो सन्मान सर्वांनी द्यावा. पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठीच आहे, मात्र जर काम करत असताना थोडी शाबासकीची थाप आपण दिली, थोडा सन्मान दिला, तर आम्ही अधिक जोमाने नागरिकांसाठी काम करू. साताऱ्यात 1 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी धारातीर्थ पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सातारा पोलीस मुख्यालय येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला. 21 ऑक्टोबर 1959 साली आजच्या दिवशी CRPFचे जवान चीनी सेनेशी से लढताना शहीद झाले होते आणि आज त्याची स्मृतीमध्ये आणि जो पोलीसचे जवान आमचे शहीद झाले आहे त्याची स्मृतीसाठी पोलीस स्मृती दिन आज सातारा पोलीस येथे प्रांगणमध्ये संपन्न झाला. वर्षभरात भरपूर पोलीस कर्मचारी अधिकारी आणि देशासाठी बळी दिली आहे आणि आज त्यांना त्यांची आठवण करून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलिसांनी या देशासाठी भरपूर आहुती दिली आहे. आंतरिक सुरक्षासाठी वारंवार पोलीस पुढे जाऊन कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी खतऱ्यासमोर जात आहे आणि हे सर्व करताना जो आमचे जवान आमचे मित्र शहीद झाले आम्हाला सोडून गेले त्याला आठवण करणे हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एकदा परत सर्व शहीद जवानाला मनापासून श्रद्धांजली देतो आणि असंच पोलीस दल सातारा पोलीस दल. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.